तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजपला मोठा फटका बसला, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय. मला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती नेतृत्वाला करणार असल्याचं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलंय. पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी असून विधानसभेसाठी पूर्ण वेळ काम करायचं आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. आणि फडणवीसांच्या या विधानानं एकच खळबळ उडाली. मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्षसभेने निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्याच्यासोबत मी असणारच आहे. तर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत आपण ग्राफिक्स पाहूयात. महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी, माझी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा. महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं. विधानसभा निवडणुकीसाठी मला वेळ द्यायचा आहे, त्यामुळे पक्ष नेतृत्वाला विनंती करणार असून त्यांचा निर्णय हा अंतिम असेल. विधानसभेमध्ये पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरायचं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून मला मोकळं करा अशी मागणी नेतृत्वाला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पराभवाची जबाबदारी ही सगळ्यांचीच असून हे फक्त फडणवीसांचं एकट्याचं अपवेश नसल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली. पण आम्ही सर्व कोर ग्रुपचे सदस्य जे या ठिकाणी आहोत, सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत. सरकारमध्ये काम करूनही संघटनेला 4 दिवस देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं अशी सर्वांचीच मानसिकता आहे. आणि त्यामुळे नंतरही आम्ही त्यांना विनंती केली की संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे. त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं, संघटनेला सुद्धा पुढे न्यावं जी आम्हाला गरज आहे अशी त्यांनी आम्हाला, आमच्या संघटनेला महाराष्ट्रात मुंबईत गरज आहे. कमिटीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही, पण आम्ही सगळ्यांनी देवेंद्रजींना आग्रह केलेला आहे की देवेंद्रजी तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून आपण विधानसभा जिंकू शकत नाही, तुम्ही सत्तेत राहून आमच्या 4 दिवस आमच्या संघटनेसाठी दिले तरी आपण नक्कीच विधानसभा जिंकू. भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये जेवढं अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही या संदर्भामध्ये त्यांनी ती स्वतः जबाबदारी नैतिकतेने स्वीकारलेली आहे. अशा पैकी नैतिकता त्यांनी त्या ठिकाणची दाखवताना या निवडणुकीच्यामध्ये जे अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी घडलं नाही. फडणवीस सोबत असावेत सरकारमध्ये की नसावे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे उपमुख्यमंत्री असं आहे की शेवटी ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ते अनुभवी नेते आहेत, ते उत्तम प्रशासक आहेत, पण शेवटी त्यांनी मांडलेल्या भावना आणि भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल.